मेळघाटात पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात, मात्र पर्यटन संचालय वतीने 2 दिवस साजरा करण्यात आलेल्या चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवात राज्यातील हजारो पर्यटकांची गर्दी चिखलदरात उसळली। या महोत्सव आयोजनाने आदिवासी बांधवांच्या हाताला रोजगार तर मिळाला, शासनाजवळ मोठ्या प्रमाणात महसूली जमा झाला, मात्र याच महोत्सव दरम्यान रस्ता ओलांडणाऱ्या त्या निष्पाप बिबट्याचा वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला। यापासून शासनाला, पर्यटन महोत्सव आयोजनाला तर वन विभागाला काय मिळाले, हा गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे। या महोत्सवात वन्य नियमाचे पर्यटकांनी पालन करावे अशा सूचना वन विभागाने पर्यटक महोत्सव आयोजकांना दिल्या होत्या का? या निघटनेपासून आता वन विभाग कोणते पाऊल उचलणार, कुणाला याचे उत्तर मागणार, हा सुद्धा न सुटणारे एक कोडच झालंय। बिबट्याच्या अपघातात झालेल्या मृत्यूने वन्यजीवनप्रेमींनी मात्र आपली हळहळ व्यक्त केली आहे। विदर्भात निसर्गाचा राजा म्हणून सातपुडा पर्वतात वसलेल्या मेळघाटला म्हटल्या जातो। याच मेळघाटात चिखलदरा तालुका एक पर्यटन स्थळ म्हणून प्रत्येक पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी दूरवरून पर्यटक येत असतात। याच चिखलदऱ्यात अनेक प्रकारची दुर्मिळ वनस्पती तर जंगली प्राण्यांचा सुद्धा सहवास असतो। याच पर्यटन स्थळमुळे येथील आदिवासी बांधवांना एक रोजगार प्राप्त झाला। याच तालुक्यातील अनेक जंगल वन विभागाच्या अखत्यारीत आहेत। जंगल परिसरात कोणतीही योजना राबवायची असेल तर आधी वन विभागाचा परमिशन घेणे आवश्यक असते। अशात मात्र आता पर्यटन संचालनालय वतीने 2 दिवस याच ठिकाणी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। 2 दिवस या पर्यटन महोत्सवात अमरावती नागपूरच नव्हे तर मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीतून सुद्धा हजारो पर्यटकांची गर्दी उसळली। यात 2 दिवस जंगलात राहून जंगलाची मजा घेण्यासाठी शेकडो वाहनांच्या रांगा, त्यात बिंदास्त हॉर्न वाजवित प्रत्येक पॉइंटवर पर्यटकांनी आनंद लुटला। या महोत्सव आयोजनाने आदिवासी बांधवाच्या हाताला डबलचा रोजगार मिळाला, शासनाजवळ मोठ्या प्रमाणात महसूलही जमा झाला। मात्र याच महोत्सव दरम्यान चिखलदरा तालुक्यातील मडकी गाव नजीक येत असलेल्या हरी आमराई पॉइंट रस्त्यावर शनिवारच्या रात्री अज्ञात वाहनाची जोरदार धडक एका निष्पाप वन्य प्राणी असलेल्या बिबटला लागली आणि काही क्षणात तो गतप्राण झाला। हा अपघात आपल्या अंगलट येणार म्हणून त्या अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन पळविले असेल आणि शेवटी हीच घटना काही वेळात उघडकीस आली असता व्याघ्र प्रकल्प वन विभाग खंडबडून जागे झालेत। या घटनेनंतर रस्त्यावरील प्रत्येक वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली। रस्त्यावर वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुद्धा कसून तपासणी करण्यात आली, मात्र अद्यापही त्या निष्पाप बिबटचा बळी घेणाऱ्या वाहन चालकांचा शोध वन विभाग लावू शकले नाही। या घटनेवर मात्र आता अनेक वन्यजीव प्रेमींनी आपली हळहळ व्यक्त केली आहे। चिखलदऱ्यामध्ये सध्या मान्सून फेस्टिवलची धूम चालू आहे। सर्वत्र पावसाळी वातावरण आणि धुक्याचं वातावरण असल्यामुळे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे। काल आणि आज शनिवार रविवार असल्यामुळे चिक्कार गर्दी चिखलदऱ्यात झालेली आहे आणि रस्त्यावर पूर्ण वाहनच वाहनं दिसत आहेत आणि पर्यटकांच्या अनियंत्रित वाहतुकीमुळे काल रात्री परतवाळा ते चिखलदरा रोडवर हरी आमराईजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाने धडकून मृत्यू झाला। आज अशी परिस्थिती आहे की सकाळी खूप धुकं होतं, रात्री पण धुकं असते, परवा पण धुकं होतं, तर ह्या धुक्यामध्ये वाहनाच्या जवळचं दिसत नाही आणि पर्यटक बेदरकारपणे आपली वाहनं चालवत आहेत आणि ह्याच बेदरकारपणे वाहतुकीमुळे एका निष्पाप वन्यजीवाचा बिबट्याचा मृत्यू झाला आहे। तर ह्यासाठी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि पर्यटकांचं जे आज दारू पिऊन धिंगाणा करणे किंवा मस्ती करणे ह्या अशा प्रकारामुळे एका बिबट्याचा नाहक बळी गेलेला आहे। दिनांक 15 जुलै 2023 रोजी अमरावती शहरात पर्यटन महोत्सवाला सुरुवात झाली, पण पर्यटन महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका निष्पाप वन्यजीवाचा बळी गेल्यामुळे त्या पर्यटन महोत्सवाला गालबोट लागलेले आहे। तरी आता तरी निंद्रिस्त असलेले वन प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी डोळे उघडले पाहिजे। वन्य प्राण्यांचा नाहक बळी गेल्याने इतर वन्य प्राण्यांचाही अधिवास धोक्यात आलेला आहे। त्या ठिकाणी रस्त्याने जात असलेल्या चिखलदऱ्याला जात असताना कुठल्याच प्रकारचे स्पीड ब्रेकर व वन्यजीवाचा अधिवास असल्याचे माहिती फलक लागलेले नाही आहे व ज्या वन्यजीवाचा बळी गेला
त्या वन्यजीवांच्या बळीमुळे कोणताच वन्य प्राणी वन प्रशासनाकडे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र घेऊन येणार नाही किंवा आमच्या अशा यांचा मृत्यू झालेला तरी आपण मृत्यू झालेल्यांचा शोध घ्यावा म्हणून त्यांचे प्रतिनिधित्व म्हणून आम्ही वन प्रशासनाला सांगू इच्छितो व शासनाला सांगू इच्छितो की असे कुठलेही महोत्सव जर आपण साजरे करत असाल तर त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा असलेला अधिवास लक्षात घेऊन पुढील पावलं उचलावी हीच एक आमची मागणी राहील. या घटनेवरून आता अनेक प्रश्न निर्माण होत आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करणे उचितच. त्यातून नागरिकांनी जीव वनस्पती आदिवासी बांधवांची संस्कृती पारंपरिक नृत्य याबाबत माहिती होणे शासनाकडे पर्यटकांकडून महसूलही प्राप्त होणे गरजेचे आहे. मात्र याच महोत्सवाचे आयोजन करीत असताना वन विभागाने नियमांचे पालन केले का? यासोबतच वन विभागाने याला परवानगी देत असताना आपल्या वन नियमांची माहिती दिली का? हजारो पर्यटक दाखल होण्याची माहिती असतानाही त्यावर सुरक्षा म्हणून उपाययोजना का केल्या नाहीत? फिक्स पॉइंटवर कोणाची नेमणूक केली नव्हती का? पर्यटन महोत्सव संचालनालयाने कोणती दक्षता घेतली का? वन्य प्राण्यांचा संचारस्थळी सूचना माहिती बॅनर झडकविले होते का? असे अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे. एकीकडे वन्य प्राण्यांची संख्या वाढत नसताना कमीच होत आहे, अशात आता याच बिबटचा मृत्यू झाल्याने खरंच कोण जबाबदार असेल हे न मिळणारं उत्तरच आहे.